आमदार होण्याचं माझं स्वप्न खासदार शरद पवार नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त करत शुक्रवारी मुंबईतील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते महेश कोठे यांनी दिली. शिवसेनेचे नेते महेश कोठे यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम देताना शुक्रवारी आपण मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती महेश कोठे यांनी दिली. स्वतः शरद पवार साहेब तिथं हजर राहणार आहे, पक्ष कार्यालय मध्ये प्रवेश होणार आहे. असं आहे, कुठल्याही अटी जर घालून गेलं तर त्याला काही महत्त्व राहत नाही आणि म्हणून कुठलीही अट घातलेली नाही आहे. पण आपल्याला माहिती आहे की मी काँग्रेस सोडताना एकच होतं की तात्यांना एवढे वर्ष काम करून आमदारकी मिळाली नाही. सेनेत जातानाही तीच म्हणजे मागणी होती, विनंती होती. ती दुर्दैवाने पहिल्यांदा तिकीट मिळालं तर युती तुटली, दुसऱ्यांदा त्याच्यानंतर मी सेनेला रिझल्ट दिला, माझी कॅपॅसिटी दाखवली, 21 नगरसेवक आणले आणि तरीसुद्धा माझं तिकीट कट झालं. आमदार होण्याचं स्वप्न आहे आणि ते शरद पवार यांच्या सहकार्यानं पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जुन्या नव्यांना सोबत घेऊन जाणार असल्याचे संकेत महेश कोठे यांनी दिले. गेल्यानंतर जुन्या नव्याचा वाद होऊ नये हा सांभाळणं सुद्धा माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि ते सांभाळून सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटी पक्ष प्रमुख पवार साहेब जे निर्णय घेतील, जे जे जबाबदारी ज्या ज्या वेळी देतील त्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन. संभाव्य पालिका निवडणुकीत करिश्मा करून दाखवू असं म्हणत विधानसभेला मात्र कोणत्या मतदारसंघातून उभारणार हे आता सांगता येणार नसल्याचं महेश कोठे यांनी स्पष्ट केलं. बघा, आता पक्षाला तुम्हाला माहिती आहे आमची महाआघाडी आहे, महाआघाडीला कुठली जागा सुटणार आहे माझ्या मर्जीवर ते राहणार नाही आहे. आत्ता तरी शरोत्तर राष्ट्रवादीकडे होती, उद्या काही चेंजेस होऊ शकतील, त्यामुळे आज कुठं क्लेम करण्यापेक्षा मला एकदा आमदार व्हायचं आहे, मी सांगणार आहे. मग ती कसं करायचं पवार साहेबांना चांगला माहिती, म्हणजे कुठंही पवार साहेबांनी सांगितलं तर मी तिथं उभारायला तयार आहे.